कांग्रेस नेता राहुल गांधी द्वारा निकाली गई भारत जोड़ो यात्रा में मऊदा के कांग्रेस युवा नेता रामप्रसाद पराते ने सहभाग लिया। विभिन्न राज्यों से गुजरने वाली इस यात्रा में पराते कुल 2500 किलोमीटर तक यात्रा में सहभागी हुए थे। इस कारण मऊदा तालुका कांग्रेस कमेटी के ओर से मऊदा के राधा कृष्ण मंगल कार्यालय में उनका सत्कार किया गया। इस अवसर पर कांग्रेस के वरिष्ठ नेता बाबूराव तिड़के, कांग्रेस तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर वानखेड़े, प्रसन्न तिड़के, नगर सेवक राजेश निनावे, किशोर संदेल, अशोक वासनिक, नारायण पत्रे समेत सैकड़ों कांग्रेस कार्यकर्ता उपस्थित थे। भारत जोड़ो यात्रेच्या दरम्यान यात्रा ही 7 सप्टेंबरला चालू झाली आणि 30 जानेवारी काश्मीरला पूर्ण झाली। 7 सप्टेंबर कन्याकुमारीवरून स्टार्ट झाली आणि कन्याकुमारीवरून कर्नाटक, आंध्रा, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश नंतर राजस्थान, हरियाणा, दिल्ली नंतर पुन्हा हरियाणातला काही भाग, यूपीमधनं गेली, यूपीनंतर पुन्हा हरियाणाचा काही भाग लागला, त्यानंतर हिमाचलवरून जम्मू आणि जम्मूवरून त्या मधात पंजाबमधूनही गेली, पंजाबमधून 16-17 दिवस गेली, त्यानंतर पुन्हा जम्मूला आली आणि जम्मू आणि पंजाबच्या मधात पुन्हा पंजाब, असं करत एकूण पूर्ण देश 136 दिवसात पूर्ण देशात ही यात्रा फिरली। आणि या यात्रेत मला सौभाग्य मिळाला की मी तेलंगणावरून जॉईन झालो आणि काश्मीरपर्यंत एकूण 2400 किलोमीटरचा प्रवास मी राहुलजींसोबत करू शकलो। मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी या यात्रेत सहभागी झालो, या यात्रेचा साक्षीदार झालो व भागीदार झालो। मी या देशातील सर्व जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या काळात राहुलजींचे हात मजबूत करावे व काँग्रेसशी जुडावं व येणाऱ्या काळात काँग्रेसची सरकार स्थापनेत या देशातील जनतेला मदद करावी। धन्यवाद। मऊदा से BCN न्यूज के लिए संजय गिरडे की रिपोर्ट।